आमदार निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली। यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते। तीन दिवस उलटूनही प्रशासनाने निलेश लंके यांच्या आरोग्याची दखल घेतली नसल्याने तातडीने प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असं मत आमदार निलेश लंके यांच्या मातोश्रींनी म्हटले आहे। या रस्त्यावर अनेकांचे बळी गेले आहेत, त्यामुळे तातडीने हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे असं शकुंतला लंके यांनी म्हटलं आहे। तर आई वडिलांना लेकरांची काळजी असते, त्यामुळे माझी आई इकडे आली असल्याचे आमदार लंके म्हणाले। तसेच आज पाथर्डी तालुक्यातील कोडगाव येथे टायर जाळण्याबाबत बोलताना आम्ही शांतीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, मात्र लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत असे लंके म्हणाले। तर पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपअभियंत्यांची अधिकाऱ्यांची खुर्ची देखील अज्ञात नागरिकांनी जाळली आहे। माझा मुलगा आज 3 दिवस झाला उपोषणला बसला, बिना अनापर्णीचा म्हणजे लोकांची समस्या, म्हणजे रोड खराब झालेत, एवढे ॲक्शन झाले, किती लोक मेले, 3 दिवस बिना अनापर्णीचा बसला माझा मुलगा इथे येऊन, एवढंच लोकांनी म्हणजे जाई दखल घ्यावा, लवकर इथे कारवाई करायची, एवढीच माझी विनंती। या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आले तर त्यांना आम्ही विचारलं रस्त्याची मंजुरी टेंडर कधीच आहे, त्यांनी सांगितलं आम्हाला 2016 नंतर 2016 त्या 7 झालं, रस्त्याची लेंथ किती 52 लेंथ आहे, मग बरं 7 52 रस्ता पूर्ण झालेला नाही, अपुरा रस्ता किती त्यांना विचारतं, त्यांनी आम्हाला असं वेग उत्तर दिलं की 8.5 रस्ता सुरूच झालेला नाही आणि 9 रस्ता हा अपुऱ्या अवस्थेत आहे, म्हणजे निम्मा रस्ता निम्मं काम झाले निम्मं राहिले आणि 29 रस्ता पूर्ण झाला एकदम गुळगुळीत असं त्यांनी मग आम्हाला सांगितलं। त्यांना विचारलं पूल किती, त्यांनी सांगितलं 12 आहे, 8 पूर्ण झाले, 4 अपुरे, पण त्या ठिकाणी 1 पूल पूर्ण झालेला नाही। 29 त्यांनी जे सांगितलं की काम पूर्ण झालं तशी काही परिस्थिती नाही, म्हणजे माझ्या माहितीनुसार 10 रस्तासुद्धा पूर्ण नाही अद्यापपर्यंत, म्हणजे त्यांनी एकदम वेक उत्तर त्या ठिकाणी दिलं।